का आपण नाही करू शकत ना. हा मग तसंच याच आहे. हे म्हणजे कसं ऍस्थेटिक सेन्स, ऍस्थेटिक सेन्स. हा 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 ऍस्थेटिक सेन्स म्हणजे सौंदर्य अनुभूती. तर काय असते की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्म्यापर्यंत नेणाऱ्या असतात. हा 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 म्हणजे कसं आहे की हृदय आणि मेंदू. तर सौंदर्य जे आपल्याला एखादी गोष्ट सुंदर वाटते तर ती हृदयाने सुंदर वाटते. हा आणि मग त्याच्यामध्ये आपण मग जेव्हा मेंदू टाकतो तो विचार करायला लागतो की हे का सुंदर वाटत आहे. हा एका हा तर मेंदू जो आहे तो लायब्ररीचा विषय झाला आणि सौंदर्य जो आहे तो हृदयाचा विषय झाला. समजा आता एका चित्रकाराने म्हटलं होतं की फुलाचं चित्र बनवलं होतं त्यांनी, मग लोक विचारायला लागले की हे कशाचं फुल आहे काय आहे. तर तुम्हाला जर या फुलाविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही लायब्ररीत जा म्हणे, आणि जर तुम्हाला सौंदर्य अनुभूती घ्यायची असेल तर हे पेंटिंग बघा. कारण की याच्यामध्ये जे आहे ना याच्यामध्ये एक्सप्लेनेशनची गरजच नसते. जसं तू आधीच बोलली ना की एका आर्टिस्टने म्हटलं होतं की हे माझं पूर्ण लाईफ. हा त्यांनी काय म्हटलं होतं, कारण पेंटिंग जी आहे ना ती जशी भाषा आहे ना इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अशा ज्या भाषा आहेत तर तशी ही एक लँग्वेज आहे. हा तर आर्टिस्टची ही लँग्वेज आहे आणि त्याच्याद्वारे काय होतं की आर्टिस्ट म्हणजे माझी पेंटिंग म्हणजे माझा आरसाच आहे. मला हा माझे प्रतिबिंब त्याच्यात दिसतं. हा तर त्याच्यामुळं काय आहे की माझी पेंटिंग म्हणजे मीच आहे, म्हणजे माझे विचार माझं जे काय मी जो आहे तो ती पेंटिंग जी आहे. हा हा तर माझं राहणं स्वावलंबी नगरला आहे तर तिथे मी हा हा तर तिथे मी पेंटिंग बनवतो आणि हो हो ते घर आहे माझं. आजोबा तिथेच राहतात ना. हो का. हो 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 येता येते तुम्हाला फोटो सेशन सुद्धा घेता येते बऱ्याचशा मुली वगैरे घेतात. हो हो या.